झाल्याने प्रशासनाच्या चिंतेमध्ये भर पडली आहे एकीकडे कोरोनाचा आकडा पाहता वाढत चालला आहे एक वर्ष उलटून गेले मात्र आता पुन्हा कोरोनाने डोळेवर काढले आहे प्रतिदिन कोरोनाचा आकडा हजारहून अधिक येत आहे त्यामुळे चिंता आणखीन वाढली आहे अशा परिस्थितीत मी जबाबदार म्हणूनच सर्वांना वागावे लागणार आहे कोरोनाचे आगमन झाले तेव्हा शहरात पंधरा मार्च दोन ला केवळ एकच रुग्ण होते आता जिल्ह्यातील कोरोनाचा हा आकडा एका वर्षात अठ्ठावन्न हजार आठशे एकोणतीसवर जाऊन पोचला आहे प्रतिदिन आता एक हजारहून अधिक रुग्ण समोर येत आहे यामुळे चिंतेत भर पडली आहे दुसरीकडे प्रशासन देखील चिंतेत आहे अगोदर माझे कुटुंब माझी जबाबदारी अशी संकल्पना राबवून जनजागृती केली जात होती परंतु आता पहिल्यासारखे राहिलेले नाही लोक घराच्या बाहेर कामानिमित्त पडत आहेत त्यामुळे मी जबाबदार म्हणूनच सर्वांना वागावे लागेल अजूनही अनेक जण काळजी घ्यायला तयार नाहीत कोरोना वाटतं हे समोर दिसत असताना अनेक जण आता कसे हो होणार असाच विचार करत आहे यामुळे चिंता तर वाढली आहे मास्क लावत नाही अनेक जण मास्क गळ्यात लटकून फिरतात त्यामुळे देखील धोका वाढत आहे आतापर्यंत वर्षभरात जवळपास एकावन्न हजार सहाशे एकोणनव्वद जण कोरोनावर मात करून घरी देखील गेले आहेत यामुळे दिलासा मिळाला आहे परंतु अजूनही अनेक जण कोरोनाचे लक्षणे आढळले तरी काळजी घ्यायला तयार नाहीत यामुळे चिंता आणखीन वाढली आहे अनेक जण उशिरा उपचार घेण्यासाठी जातात त्यांच्या परिणाम अनेकांना आपला जीव देखील गमावा लागला आहे यामुळे आता तरी काळजी घेण्याची गरज आहे कोरोना अजूनही संपलेला नाही काही दिवसांपूर्वी उपचार घेणाऱ्यांचे प्रमाण शंभरच्या आत होते परंतु आता ते पाच हजारांवर पोहोचले आहे त्यामुळे कोरोनामुक्त झालेली देखील पुन्हा फुल झाली आहे याशिवाय इतर कोविड सेंटर देखील उपचारांसाठी उपलब्ध करून देण्याची वेळ आल्याने चिंता वाढली आहे अनेक जण कोरोनामुक्त होऊन घरी आल्यावर चार आठ दिवस काळजी घेतात परंतु त्यानंतर मी बरा झालो आता मला कोरोना होऊन गेला आता काय भीती असे म्हणून अनेकजण बिंदास्त राहतात त्यामुळे देखील अनेकांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे त्यामुळे मी बरा झालो म्हणून बिंदास्पणे वावरू नये काळजी घ्यावी लागणार आहे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे याचे पालन करावेच लागणार असल्याचे देखील आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे